नमस्कार कर्मचारी बंधूंनो, 7वा वेतन आयोग लागू होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल सध्या उचलण्यात आलेलं आहे आणि राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना जानेवारी 2019 पासून हा वेतन लाभ मिळणार आहे आणि महागाई भत्त्याची थकबाकीसुद्धा दिली जाणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो, राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना 2017 मधील थकित महागाई भत्त्यासह 7व्या वेतन आयोगाचा वेतन लाभ जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वर्षा निवासस्थानी विविध अधिकारी कर्मचारी संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री श्री फडणवीस यावेळी म्हणाले की राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना निर्धारित तारखेपासूनच म्हणजे जानेवारी 2016 पासूनच 7वा वेतन आयोग लागू केला जाईल. यासाठी शासनाने KP बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, पण 6व्या वेतन आयोगात अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात त्रुटी राहिल्या. त्या त्रुटीसंदर्भात सुनावण्या घेण्याचे काम सध्या बक्षी समितीला करावे लागत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच अहवाल शासनास सादर करू असे श्री बक्षी यांनी आपणास कळविले आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देणारा 7वा वेतन आयोग निर्धारित तारखेपासून लागू करण्यास शासन कटिबद्ध आहे, पण या सर्व प्रक्रियेत काही कालावधी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांसाठी वेतन लाभ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असे त्यांनी सांगितले. त्यानुसार केंद्र शासनाच्या वेतन निश्चितीच्या सूत्रानुसार जानेवारी 2019 पासून वेतन लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच महागाई भत्त्याची 14 महिन्यांची थकबाकी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. या सर्व बाबींसाठी अंदाजे 4,800 कोटी रुपयांची तरतूद शासन उपलब्ध करून देणार आहे. 5 दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबतही शासन शक्य तितक्या लवकर निर्णय घेईल. चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर आपण स्वतंत्र बैठक घेऊ. तत्पूर्वी मुख्य सचिवांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटनांसमवेत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. याशिवाय नवीन अंशदायी निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा सुचविण्यासाठी व शंका निरासरणासाठी शासनस्तरावर अभ्यास गटाची नेमणूक करण्यात येईल असेही यावेळी घोषित करण्यात आले. बैठकीस मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव UPS मदान, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांच्यासह सीताराम कुंटे, प्रवीण परदेशी, मनुकुमार श्रीवास्तव, भूषण गगरराणी, डॉक्टर प्रदीप व्यास, शिवाजी दोंड अशी वेगवेगळी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर संघटनेच्या मागण्यांबाबत तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासमवेत अधिकारी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंत्रालयात झाली. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून, कर्मचारी वर्गांच्या दृष्टिकोनातून खूपच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वेतन आणि 7वा वेतन आयोग. तर ही अशी ही 7व्या वेतन आयोगाबाबत मित्रांनो अपडेट होतं. याबाबत आपली मतं काय ती खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब केला नसताल तर सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी दररोज घेऊन येत असतो. मित्रांनो, बाय.